कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि राहा आमच्या सोबत। प्रेरणास्थान मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष प्रमुख माननीय ओमप्रकाश शेटे यांच्या पत्नी सौ शिल्पाताई शेटे यांच्या वाढदिवसानिमित्त साखरपेटीतील विणकर बागेजवळ दिनांक 18 जुलै रोजी जन आधार फाउंडेशनच्या वतीनं प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत 51 गोरगरीब कुटुंबांना साखरपेठेतील ज्येष्ठ नागरिक माननीय तुळशीदास भुतडा व अरविंद आकेन यांच्या हस्ते मोफत गॅसचं वाटप करण्यात आलं होतं। तर या प्रसंगी जन आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आनंद गोस्की व प्रेक्षक इंडियन गॅसचे सर्वसेवक धोत्रे यावेळी उपस्थित होते। गरजू व गरीब अशा 51 कुटुंबांना गॅस शेगडी, रेग्युलेटर, पाईप गॅस टाकी, लाइटर असं सर्व साहित्य देऊन मोफत इंडियन गॅस कनेक्शन देखील देण्यात आलं। कार्यक्रम प्रसंगी मनोगत व्यक्त करताना तुळशीदास भुतडा यांनी आनंद गोसकी हा सतत गोरगरीब लोकांच्या मदतीला धावून जाणारा युवक असल्याचं सांगितलं व असा युवक आमच्या नगरामध्ये असल्याचं आम्हा सर्वांना त्याचा सार्थ अभिमान आहे असंही ते म्हणाले। आनंद गोसकी हे जन आधार फाउंडेशनच्या माध्यमातून नेहमीच असे अनेक समाज उपयोगी कार्यक्रम घेत असतात। स्वतःच्या वाढदिवशी रक्तदान शिबिर घेतलं व मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष प्रमुख माननीय ओमप्रकाश शेटे यांच्या पत्नी सौ शिल्पाताई शेटे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत गॅस वाटप कार्यक्रम घेतला व समाजापुढे एक आदर्श घालून दिला। विशेष म्हणजे नुसतेच गॅस वाटप न करता इंडियन गॅस कंपनीने भविष्यात कुटुंबियांच्या सुरक्षतेसाठी सोबत 2 लाख रुपयांचा सुरक्षा विमा देखील दिला गेला। या वर्षी देखील ज्यांच्याकडे गॅस नाही अशा गरजू लोकांनी आपल्याकडे संपर्क साधावा असं आवाहन आनंद गोस्की यांनी उपस्थित सर्व नागरिकांना केलं। तर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आकाश सोमा, आकाश बिर्ला, महेश दासी, दत्ता सणके, शुभम मिठ्ठा, श्रीकांत कोंडा, पुष्पलता कोंडा, ऋषी बग्गा, श्रीशैल काटकर, विराज बग्गा, बिसप्पा गणेरी, कमलेश गोस्की, प्रथमेश मडूर, निखिल मनुरे व आनंद गोस्की आदी मित्र परिवारांनी परिश्रम घेतले। प्रतिनिधी इकबाल कॉमन न्यूज मराठी सोला।